नमस्कार मित्रांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी जगातला एकमेव असा स्टँडअप कॉमेडियन असेल जो बसून स्टँडअप कॉमेडी करतो. असो मित्रांनो, असते काही काही लोकांचं टॅलेंट. मित्रांनो, भारत आणि कॅनडा यांचे आंतरराष्ट्रीय संबंध जितके बिघडत जात नाहीत त्याच्यापेक्षा जास्त बिघडते आपली तरुणाई. आजच्या तरुणाईचे आदर्श कोण आहेत? तर सिरियलमध्ये पिक्चरमध्ये काम करणारे 2% अभिनेते किंवा मग सोशल मीडियावरचे छपरी लोक. छपरी होण्यासाठी असा काही विशेष क्रायटेरिया नसतो, फक्त तुम्हाला तुमचे केस रंगवता आले पाहिजेत आणि ते इतके रंगवले पाहिजेत की इंद्रधनुष्यामध्ये पण कमी रंग असले पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त रंग तुमच्या केसावर असले पाहिजेत. तुम्ही चौकावर थांबलात तर लोक त्याला तुम्हाला सिग्नल, तुमच्या केसाला सिग्नल समजतील इतके केस रंगवतात. आणि या छपरी लोकांचा अजून एक स्टाईल असतो, तो म्हणजे कपडे घालण्याचा. हे इतके बारीक कपडे घालतात आणि कमरेच्या खाली कपडे घालतात आणि ते कपडे नेहमी खालच्या दिशेने घसरत असतात. आधी मानवासारखे हे लोक असतात. यांना हे पण माहीत नाही की बेल्ट नावाच्या गोष्टीचा इनोव्हेशन झालेला आहे जे आपले कपडे फिट ठेवते. इतका तर डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये रुपया पण घसरत नाही जितकं यांची कमरे होऊन यांची पॅन्ट घसरते. असो ठीक आहे. या छपरी लोकांना भाई होण्याचा खूप मोठा शौक असतो. ते स्वतःला भाई म्हणतात. अरे तू भाई आहेस तर रक्षाबंधनला यायचं ना, तुला खूप बहिणी भेटल्या असत्या. असो ठीक आहे. या छपरी लोकांना असं वाटते की ते खूप मोठे डॉन आहेत, त्यांची खूप मोठी गँग आहे आणि ते अंडरवर्ल्डच्या गोष्टी करतात. अरे अंडर पॅन्ट घालण्याची तुझी वय आहे आणि तू या वयामध्ये अंडरवर्ल्डच्या गोष्टी करतोस? असो, या छपरी लोकांना डायलॉग बोलणं आणि सोशल मीडियावर इन्फ्लुअन्स करणं खूप आवडते. आणि सोशल मीडियावर इन्फ्लुअन्स व्हिडिओ बनवताना ते डायलॉग बोलून इतके चलतात इतके तर महात्मा गांधीसुद्धा दांडी मार्चमध्ये चालले नव्हते. भाईगिरी दाखवताना हे बंदूक चालवताना दाखवतात, ती पण नकली बंदूक. अरे तुला साधी पबजीमधली बंदूक चालवता येत नाही, तू असली बंदूक काय चालवणार? आणि म्हणतात की हा घोडा आहे, म्हणे घोडा. तुझ्या घरात साधी गाडव घेण्याचे पैसे नाहीत आणि तू घोडा घेणार? असो, हे छपरी लोक सोशल मीडियावर डायलॉग बोलताना इतक्या माना हलवतात, इतक्या माना तर नंदीबैल पण सुद्धा हलवत नाही गुबुगुबूच्या तालावर. हे छपरी लोक व्हिडिओ करताना इन्काउंटर, अरेस्ट अशा गोष्टी करतात. अरे तू इन्काउंटरची गोष्ट करतोस, गलीच्या चौकावर साधा कुत्रं जरी थांबलं तर तू एक गली सोडून दुसऱ्या गलीतून येतोस आणि तू इन्काउंटरच्या गोष्टी करतोस. बरं, या छपरी लोकांना काही पाठ असो न असो, पण यांना गुन्हेगारीची कलमं नक्की पाठ असतात. 302, 240 असे कलमं यांना पाठ असतात. अरे वेड्या, हे कलमं जर तू कॉलेज लाईफमध्ये असताना पाठ केले असतेस तर आत्ता तू वकील झाला असतास बाळा. आणि गुन्हेगारीवर व्हिडिओ बनवताना हे असं सांगतात की हम गुन्हेगारी की बादशाह आहे. बादशाह? अबे तू साध्या पत्त्यामधला बादशाह नाही आहेस, पत्त्यामधल्या जोकराची पण तुझी लायकी नाही आहे. आणि तू काय बादशाहचा बात करतोस? पोलिसांनी जर तुला सिरियस घेतला ना, असे हानतील की 2 दिवस प्रातविधीला बसता देखील येणार नाही. व्यसन करणं हे या छपरी लोकांचा सगळ्यात मोठा छंद असतो. आणि हे सिगरेट अशी ओढतात आणि इतका धूर सोडतात की जितका धूर तर साखर खारखान्याची चिमणी पण सोडत नाही. भाईगिरी आणि दोस्तीच्या नादात आयुष्यातले उमेदीची वर्ष हे लोक वाया घालतात. याच वयात जर त्यांनी मेहनत केली, चांगले मित्र जोडले तर त्यांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं. आज आपण छपरी लोकांना आदर्श मानून अनेक तरुण आपलं आयुष्य बर्बाद करत आहेत. यापेक्षा आपले आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारखे जर महामानव असले तर त्यांच्या उपदेशातून आपण नक्कीच काही ना काही करू शकतो. आपली तरुणाई ही सद्मार्गाला लागू शकते. फक्त एवढं सांगायचं आहे. धन्यवाद.